विद्यार्थ्यांनो सप्रण नमस्कार। ज्ञानवंदन निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपणाला बीएमसी कार्यकारी सहाय्यक निरीक्षक तसेच अभियंता याकरता जी परीक्षा होणार आहे त्यामधील महत्त्वपूर्ण टॉपिक आहे महाराष्ट्राचा भूगोल, यावर आधारित आपण प्रश्न बघणार आहोत। ही टेस्ट क्रमांक 26 आहे। याआधीचे सर्व व्हिडिओ आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता। तसेच जर आपणाला 18,500 प्लस प्रश्नांची पीडीएफ फाईल जर पाहिजे असेल या परीक्षेसाठी तर आपण 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करू शकता। तर आठवड्याला सुरुवात करत सर्वात पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 खालीलपैकी कोणती शहरे जोडली गेली आहेत? ऑप्शन आहेत मुंबई सोलापूर, मुंबई हैदराबाद, मुंबई पुणे की पुणे सोलापूर। तर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता। तर लक्षात घ्या, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 याने पुणे आणि सोलापूर ही जी दोन शहरे आहेत ती जोडली आहेत। त्यानंतर पुढील क्वेश्चन, कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमांनी वेढले आहे? ऑप्शन आहेत लक्षद्वीप, दीव आणि दमन, दादरा नगर हवेली की पाँडिचेरी। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, दादरा नगर हवेली याने विद्यार्थी मित्रांनो गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमांनी वेढले आहे। पुढील क्वेश्चन, भीमा नदीवर कोणते धरण बांधले आहे? ऑप्शन आहेत गंगापूर, राधानगरी, बाभळी की उजनी। तर लक्षात घ्या, भीमा नदीवर ऑप्शन क्रमांक 4 उजनी हे धरण बांधलेलं आहे। पुढील क्वेश्चन बघायचं आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच एक लाईक करून द्या। महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे स्थापन झाले? ऑप्शन आहेत लोणंद, शेख मिरेवाडी, पाडेगाव की कागल। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3, पाडेगाव या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे। पुढील क्वेश्चन, विदर्भातील थंड हवेचं ठिकाण कोणते? ऑप्शन आहेत महाबळेश्वर, माथेरान, पाचगणी की चिखलदरा। तर विदर्भातील थंड हवेचं ठिकाण आहे ऑप्शन क्रमांक 4, चिखलदरा। त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन आहेत नागपूर, पुणे, नाशिक की छत्रपती संभाजीनगर। तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, नाशिक हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय आहे। पुढील क्वेश्चन, खालीलपैकी कुठल्या आदिवासी जमाती महाराष्ट्रात आढळतात? संथाल, कोल, गारो की लेपचा, 2 मुंडा, खोंड, भूमिज, 3 बोरो, बैगा, चेंचू, 4 भिल्ल, गोंड, कोलाम की कातकरी। तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, भिल, गोंड, कोलाम आणि कातकरी। पुढील क्वेश्चन, महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासींचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहेत बुलढाणा, जळगाव, नंदुरबार की नाशिक। तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, नंदुरबार। पुढील क्वेश्चन, महाराष्ट्रातील सरासरी पर्जन्यमान किती? ऑप्शन आहे 600 मिलीमीटर, 800 मिलीमीटर, 1200 मिलीमीटर की 1400 मिलीमीटर। तर महाराष्ट्रातील सरासरी पर्जन्यमान आहे ऑप्शन क्रमांक 3, 1200 मिलीमीटर। यानंतर पुढील क्वेश्चन, कोणत्या नदीस चंद्रभागा या नावानेही ओळखले जाते? ऑप्शन आहेत कोयना, भीमा, कृष्णा की गोदावरी। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, भीमा या नदीला चंद्रभागा या नावाने देखील ओळखले जाते। तसेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, बीएमसी कार्यकारी सहाय्यक आणि निरीक्षक या परीक्षेकरिता कंप्लीट स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर आपल्याकडे उपलब्ध आहेत। यामध्ये सामान्य ज्ञान, सराव प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी प्रश्न, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड, बीएमसी व मुंबई जिल्हा विशेष प्रश्न असे एकूण 18,500 प्लस प्रश्न आहेत। प्राईज आहे 499 रुपये। परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करू शकता। आता हे जे बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई जिल्हा विशेष 500 प्रश्न आहेत हे फक्त पाहिजे असेल तर हे देखील आपण घेऊ शकता सेपरेट, 99 प्राईज आहे। त्यासोबत बृहन्मुंबई महानगरपालिका निरीक्षक या पदाकरिता जे मुंबई महानगरपालिका अधिनियम प्रश्न आहेत ते अगदी महत्त्वाचे आहे, ते आपल्याकडे 438 प्रश्न आहेत।
त्यासोबत मराठी आणि इंग्लिशमधील पुस्तक आहेत, याची प्राईस आहे 199, हे देखील आपण घेऊ शकता। आता यासोबत आता आपण जे कम्प्लीट स्टडी मटेरियल पाहिलं त्यापैकी एक आहे सामान्य ज्ञान, यामध्ये 4700 प्रश्न बघायला भेटतील, प्राईस आहे 199। हे सर्व मटेरियल तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे। चालू घडामोडीचे प्रश्न भेटणार आहेत, मराठी व्याकरण क्वेश्चन बँक देखील असेल, 1800+ प्रश्न आहेत, इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे, तसेच ॲप्टिट्यूडची देखील क्वेश्चन बँक आहे। जर आपण इंडिव्हिज्युअल जर विद्यार्थी मित्रांनो घ्यायला गेले तर याचे जवळपास प्राईस होते 1300 रुपये, परंतु ऑफरमध्ये फक्त तुम्हाला 500 रुपयामध्ये दिलं जात आहे, म्हणजे 800 रुपये या ठिकाणी डिस्काउंट दिला जात आहे। जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी लगेच 93-56-25-60 तिथ्यावर व्हॉट्सअप करा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।